सोलार नेट मीटरिंग या उत्तम पर्यायाचा वापर लातूर शहरातील नामांकित भालचंद्र ब्लड बँकेने केलाय. सौर ऊर्जेमुळे भालचंद्र ब्लड बँकेला महिन्याकाठी 90 ते 94 हजार रुपये येणारं बिल आता केवळ 4 हजार रुपयांपर्यंतच आलंय. ब्लड बँकेत रक्त साठवणूक करताना कूलर, फ्रीजर, त्यासोबतच डीप फ्रीजर लागतं, त्यामुळे विजेची मोठी गरज भासते. लातूरच्या भालचंद्र ब्लड बँकेलाही 2 डिझेल जनरेटर आणि विजेच्या बिलाचा भार सोसावा लागत होता. यासाठी ब्लड बँकेला 8 ते 9 लाखांचा खर्च येतो. हा वाढता खर्च कमी करण्यासाठी सोलार नेट मीटरिंग सिस्टीमचा वापर करण्यात आलाय. सोलार यंत्रणा बसवण्यासाठी 17 लाख रुपये खर्च आलाय. ब्लड बँक एनजीओ असल्यानं 30% अनुदान मिळालंय. फक्त 1.5 वर्षातच 11 लाख रुपयांच्या वीज बिलात बचत झाली आहे. यापुढील 25 वर्ष मोफत वीज आता मिळणार आहे. बिल तर कमी झालंच झालं, त्या प्रमाणात जे 2 जनरेटरची घेऊन मोठी इन्व्हेस्टमेंट केलेली होती त्याचं जे डिझेलचं बिल यायचं ते बिलसुद्धा पुष्कळ अंशी कमी झालेलं आहे. नाहीतर त्या डिझेलचं बिल जवळजवळ महिन्याला 10-11 हजार रुपये लागत होते, ते आता तेवढे लागत नाहीत, त्यापेक्षा कमी लागतात. अशा प्रकारे आमचा विजेचं बिल आणि डिझेलचं बिल असे दोन्हीचे फायदे झालेले आहेत. याचा सगळ्यात मोठा फायदा स्वतःला तर होतोच होतो आणि आपण ही वीज वापरत असल्यामुळं राहिलेली जी वीज आहे ती अन्य लोकांच्या उपयोगाला येऊ शकते, म्हणून याच्या स्वार्थाबरोबर परमार्थी होऊ शकतो. म्हणून हा प्रयोग प्रत्येकाने आपापल्या कारखान्यामध्ये आपापल्या संस्थेमध्ये करावा, ज्या कारणानं स्वतःचे विजेचे बिल कमी होतील आणि राहिलेली वीज जी आहे ते इतरांच्या उपयोगात कामाला येईल. आम्हाला याची इन्व्हेस्टमेंट आम्हाला टोटली 19 लाख रुपयाचा खर्च आलेला आहे सोलार सिस्टीम बसवण्यासाठी, आणि यामध्ये 30% NGO असल्यामुळे याला 30% सबसिडी मिळणार आहे. म्हणजे जवळपास 6 ते 7 लाख रुपये सबसिडीचे मिळतील आणि आमचं 10 लाख रुपयाचं बिल येणं कमी झालेलं आहे. त्यामुळं 2 वर्ष ते 2.5 वर्षाच्या आत ही सर्व रक्कम निघून जाईल आणि त्यानंतर हा सोलारमुळं सारी वीज फ्री मिळत जाईल. म्हणजे आमचे 10 लाख रुपये 2 वर्षानंतर आम्हाला 10 लाख रुपये दुसरीकडे कामाला येतील. ब्लड बँकेच्या पत्र्याच्या शेडवर आणि इतर जागेचा वापर करून सुमारे 3000 स्क्वेअर फुटावर सोलार पॅनल लावण्यात आली आहेत. DC पॉवरचं AC मध्ये रूपांतर करून महावितरणाच्या ग्रीडला जोडली आहे. सध्या दरमहा फक्त 4 हजार रुपये वीज बिल येतं. 30 किलोवॉट सोलार सिस्टीमला 3000 स्क्वेअर फुट जागा छत त्यांचं उपलब्ध होतं. पत्र्याचा शेडही होता, त्याच्यावर मी ते इन्स्टॉल केलेलं आहे आणि त्याच्यातून मग एक इन्व्हर्टर बसवला आहे 30 किलोवॉटचा, त्याच्यामध्ये DC पॉवर कन्व्हर्ट होते पॅनलमधून. ते इन्व्हर्टर त्याला AC मध्ये कन्व्हर्ट करतं आणि AC झालेली पॉवर ही ग्रीडला किंवा महावितरणच्या जाळ्याला, वीज वितरणच्या जाळ्यामध्ये आम्ही ते वीज सोडतो आणि तिथे सिंक्रोनाईज होतं. सिंक्रोनाईज झाल्यामुळं इम्पोर्ट एक्सपोर्ट मीटरच्या थ्रू वीज गेली किती महावितरणकडे आणि महावितरणची घेतली किती, याचं दोन्ही रेकॉर्डिंग त्याच्यामध्ये होतं आणि त्याप्रमाणे बिलिंग होतं. सध्या विजेच्या टंचाईमुळे अनेक उद्योगांना अडचणींचा सामना करावा लागतोय, तसंच दिवसेंदिवस विजेचा खर्च वाढत जातोय, त्यामुळे सौर ऊर्जेच्या वापरावर जोर देणं गरजेचं आहे. दीपक क्षीरसागर, SAM TV, लातूर.